कर्जत आणि माथेरान परिसरातील नागरिकांना अखंडित वीज पुरवठा सुरू राहण्यासाठी आमदार निरंजन डावखरे यांनी पुढाकार घेतला आहे कर्जत तालुका संघर्ष समितीने सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याविरोधात केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन आमदार डावखरे यांनी घेतलेल्या बैठकीत संघर्ष समितीच्या सर्व मागण्या मंजूर करण्यात आल्या तसेच पायाभूत सुविधांच्या कामांना अतिरिक्त निधी मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार डावखरे यांनी दिली कर्जत आणि माथेरान परिसरातील वीज समस्येबाबत आमदार निरंजन डावखरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस राज्य वीज पारेषण कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांच्यासह ऊर्जा खात्याकडे पाठपुरावा केला होता त्यानंतर महावितरण अधिकारी आणि संघर्ष समितीची एकत्रितरित्या ठाण्यात बैठक झाली